खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांचा परतवाडा पोलीस स्टेशन ते मेळघाट दौरा. कोरोनाच्या संकटकाळी पीपीई किटची खूप आवश्यकता भासत असल्यामुळे परतवाडा येथील सरापा असोसिएशनच्या वतीने परतवाडा पोलीस स्टेशन येथे खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते पीपीई किट पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात आली. तर खासदार नवनीत राणा यांनी परतवाडा येथील परिस्थिती व नियमांची अंमलबजावणी कशा प्रकारे करण्यात येत आहे याबाबत परतवाडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुदानंद मानकर यांच्याशी चर्चा केली. तर अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानाबाबत तहसीलदार मदन जाधव, SDO संदीप अपार व अन्य अधिकाऱ्यांसोबत नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून झालेल्या नुकसानाची भरपाई त्वरित देण्याची मागणी आमदार रवी राणा करतील असे आश्वासन आमदार रवी राणा यांनी दिले. तर मेळघाटातील गोरगरीब नागरिकांना खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या वतीने अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. सह्याद्री माझा न्यूज करता विजय काकडे परतवाडा. पुलिस वाले ज्या पद्धतीने आपल्या पूर्ण देशामध्ये काम करत आहे आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने पुलिस वाल्यांना करोना व्हायरस पॉझिटिव्ह जे सापडलेले आहे, मला वाटते बरेचसे लोक सिरियस आहे आणि एक एज असते आणि तो एज क्रॉस केल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी खूप करोना व्हायरसचे पेशंट आहेत ते त्यांना सिक्युअर करण्यासाठी आणि मी ऑलरेडी गृहमंत्री साहेबांना आणि देशाचे गृहमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री साहेबांनासुद्धा दिलेली आहे. ज्या प्रकारने डॉक्टर आणि नर्सेसला 50 लाख रुपयाचा इन्शुरन्स आपण दिलेला आहे त्याचप्रमाणे आमचे पोलीस डिपार्टमेंटचे सगळे वर्करांना सगळ्यांनासुद्धा 50 लाख रुपयाचा इन्शुरन्स आपण दिला पाहिजे. कारण की आज 5:30 ते 6 पोलीस डिपार्टमेंटचे कॉन्स्टेबलपासून PI पासून ज्या लोकांना कोरोनाची लागण झालेली आहे तर त्यांचं भविष्य सिक्युअर करण्यासाठी आपल्याला त्यांना 50 लाख रुपयाचं सिक्युरिटी राज्याने आणि केंद्राने मिळून दिली पाहिजे आणि त्याच्यासोबत आपण त्यांना सिक्युअर करण्यासाठी आज आमचे पूर्ण जे काम करणारे सामाजिक काम करणारे आमचे जे लोक आहे अचलपूरमध्ये महेश भाऊ झाले, आमचे दादा झाले, सगळे लोकांनी मिळून हँड ग्लव्स, ग्लासेस आणि हेल्मेटसारखा पूर्ण असोसिएशन आहे सराफा असोसिएशन आणि त्यांचं सॅनिटायझेशन, ग्लासेस आणि शूज वगैरे सगळे देऊन त्यांना सिक्युअर करण्याचा एक प्रयत्न करण्याचा हे चालू आहे. तर म्हणून लोकांनाही माझी विनंती अचलपूरमध्ये की ज्या हिशोबाने मी आता मार्केटमधून आलेली आहे तर तिथे सोशल डिस्टन्सिंग थोडीशी कमी दिसली आहे तर ते आपणसुद्धा एक नागरिक म्हणून आपलं कर्तव्य प्रत्येक गोष्टी डिपार्टमेंटनी नाही केली पाहिजे, काही ना काही आम्ही आमच्यापासून सुरू केली पाहिजे तर आपण नक्की तो सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करून आपण सुरक्षित राहू. Thank you.